सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. आमदार भरत शेटगोगावले यांचे वाढदिवसानिमित्त वचनपूर्ती सोहळा, विविध विकास कामांचे उद्घाटन. ग्रामपंचायत खरवली काळीज यांच्यातर्फे आमदार भरत शेटगोगावले यांचे वाढदिवसानिमित्त वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या समोर हायमॅक्सचे उद्घाटन, खरवली येथील स्वातंत्र्य सैनिक अण्णा तरे बालोद्यान, खरवली नवीन वसाहत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण, कालीश्री नगर व्यायामशाळा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण इत्यादी नवीन विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार भरत शेटगोगावले, रायगड जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीसकर, संजय कचरे, सरपंच सोमनाली काळीसकर, शिवाजी कदम, विलास तरे, तुकाराम गुडेकर, ग्रामसेवक श्री पी एस मामुनकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वृंद, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि आम्ही सर्व मिळून ही विकास कामं करतोय. गेले अनेक वर्ष या जनतेने ग्रामपंचायत ही आमच्या ताब्यात दिलेले. जेव्हा ग्रामपंचायतीचं विभाजन झालं त्यावेळेपासून आजतागायत ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि पुढेही राहणार आहे. कारण आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करत असतो. आज आपण पाहिलं असाल की किती विकास कामं झालेली आहेत, किती भूमिपूजनं होणार आहेत, हे सगळे आपण पाहिलेले आहे. एकाच दोन आपत जर सोडले तर बाकी जवळजवळ या काळीज, खरवली, ढालकाठी, ह्या नवीन वसाहती ह्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे विकास कामाच्या माध्यमातून आम्ही जोडलेले आहे. त्यामुळे आमदार साहेब आपले लाभले यांच्यासारखे आमदार आपल्याला लाभला आपले नशीब आहे. नाहीतर आज आपली अवस्था काय होती? कारण हे पैशाचं राजकारण करू शकतात, बाकीचं राजकारण काही करू शकत नाही. कारण मंडळी जर एखादं काम जर असेल तर लाख वाला काम आमदार साहेब करतात. याचं कॅबिनेट मंडळी तुम्ही इलेक्शन करत नाही, ते तुम्ही इलेक्शन केलं पाहिजे. सगळ्यांची विचारसरणी पाहता आणि व्यक्तिगत लोकांचे हेवे झाले आहेत. आपल्या भागात हिवाळ्यात प्रत्येकाचे हवे जातात की आपल्या एका पक्षामध्ये असतात की हा पुढे चाललाय, तो मागे चाललाय, तो का चाललाय, त्यांनी असं केलं तसं केलं. मंडळी या इलेक्शन मध्ये या गोष्टी कधीच आणू नका. कारण जर आपली वेळ गेली तर ही वेळ परत मिळणार नाही आपल्याला, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र 24 आवाज साठी योगेश भामरे, महाड. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.